थँक यू सर. सर पण ह्या यशात तुमचाही तेवढाच सहभाग आहे. म्हणजे तुम्ही जर माझ्यावर एवढा विश्वास नसता दाखवलात तर हे सगळं करणं खूपच अशक्य होतं. थँक यू सर. ओके ओके सर या. मॅडम, हा गुच्छ रघुनं दिलाय. त्यानं वाढवलेल्या फुलझाडांच्या फुलांचा आहे तो. हो प्रिय मधुताईस, तुझ्यामुळे माणसातून उठलेला वेडा रघु पुन्हा माणसात आला. ताईस. तो तुम्हाला ताई म्हणतो? तो मला ताई म्हणतो आणि माझी ताई. मधू तू खूप मोठी अधिकारी होशील असं म्हणणारी माझी ताई. तुझ्याकरता चहा आणलाय. माझ्यासाठी? हो का, तुला नकोय चहा? नाही 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 तसं नाही, बस पण तुला कसं कळलं मी आली आहे, मला चहा हवा असेल? तू जेव्हा आलीस ना त्याला मी बघितलं, तू प्रचंड थकलेली होतीस आणि मग मला वाटलं की आज माझ्या ताईला चहाची खूप गरज आहे म्हणून मी स्वतः माझ्या हाताने चहा करून आणते तुला. मधु, हा तुझ्यातला बदल सरप्राइझिंग आहे आणि चांगलाही आहे. का, मी आधी खूप वाईट होते का ग? तसं नाही ग, पण माझं तुला आठवत आहे का ग, तू एकदा चहा केला होतास तेव्हा अगदी रेसिपी बुक मध्ये बघून अमुक सेकंद तापवायचा, अमुक मिनिट उकळायचा. हो तुला सांगू ताई, त्यावेळेला चहा करताना मला असं वाटत होतं की मी एखाद्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करते. पण आता मला बराच बरा चहा करता येतो बरं का. ए मधु, पण तुला खरं सांगू का ग, बोल, आम्हा चार चौघींसारखं तू चहा वगैरे करणं तुला शोभत नाही ग. वा हे बरं आहे. म्हणजे तुम्हीच आधी मला ओरडत होतात की मुलींच्या जातीला हे शोभत नाही ते शोभत नाही आणि आता जर मी मुलींसारखं वागते तर तिकडनं पण तुम्हीच बोलताय, हे का ढबलढोल? तसं नाही ग, पण काय माहितीये का मधू, तुझ्या ना डॅशिंग थ्रिलिंग अशा स्वभावाची आम्हाला सवय झाली. म्हणजे बघ ना, तू मनात आणलंस की सगळंच करतेस. डोंट टेक इट अदरवाईज, मी चांगल्या अर्थानेच बोलतेय. म्हणजे बघ, तू ठरवलंस की आपण हॉटेलवर बसायचं, तू बसलीस. तू ठरवलंस आपण घर सोडायचं, तू घर सोडून दाखवलंस. आणि आता तू ठरवलंयस की आपण इन्स्पेक्टर व्हायचं, मला खात्री आहे ते सुद्धा तू करून दाखवशील. मी इन्स्पेक्टर झाले, ताईचा आशीर्वाद खरा ठरला. पण आज तीच ताई माझ्याशी न बोलता माझ्यावर रुसून मला सोडून खूप दूर चालली आहे. नाही मॅडम, त्या भेटतील तुम्हाला, अगदी जरूर भेटतील. तुला असं खरंच वाटतंय पीटर? हो. बर, हे घे, माझ्या एवढाच तुझाही हक्क ह्याच्यावर, घे.